अंदर ग्रीन पोपटला दिस नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर. ओके मग कॉल लावूया ग्रीन प्रोफाइल. अनिकेत हेगडे बोलताय का? दैनिक धडक पगमधून बोलतोय मीडिया चॅनल. एक मिनिट जरा आमचे साहेब बोलतात. एक मिनिट. नमस्कार. मी फोन केला म्हणजे आता तुम्ही सांगलीमध्ये आहे का बाहेर आहे? सांगलीमध्ये. ते तुम्ही एमआयडीसीत कामाला आहे ना फॅक्टरीमध्ये? बरं बरं बरं. काही नाही आपण या गणेश उत्सवाच्या निमित्तानं यंदा इकडे एक नवीन शो करतोय चॅनल वरती आणि डान्स चे सुपरस्टार असं त्याचं नाव आहे शोच. तर त्या याच्यामध्ये सांगलीतले काही नंबर आपण घेतले त्यात तुमचा एक नंबर आला आमच्याकडे. तर आपल्याला ते शूट करायचं आहे. तर तुम्ही उद्या फ्री आहे का? उद्या नाही तर कंपनी जर ऑडिट आहे उद्या परवा दिवशी. मंगळवारी? मंगळवारी. बरं मंगळवारी मग आपण ते शूट घेऊ. एकूण सात लोक आहेत. सात लोकांचं घ्यायचंय सांगलीतल्या आणि एक दोन तीन नावं आले सांगलीतली. तर तुमचं काय काय डान्सची माहिती काय द्यायची? कधीपासून डान्स करताय तुम्ही? डान्स करत नाही. आता बंद केलाय का? बर. केव्हापासून बंद केलाय? नाही मी आता मी डान्स क्लासला हे नव्हतो. नाही आधी डान्स करताय ना खरं? हो डान्स करतो खरं. डान्स क्लासला मी नव्हतो. नाही क्लास बीच नको आपल्याला. आम्हाला क्लास आणि सरांच्याकडे जाऊन शिकणारे लोकच नको आहेत. आम्हाला बॉर्न आर्टिस्ट पाहिजे. बॉर्न. तुम्ही कसं आतून करता ना गणेश उत्सव लग्न कार्य मित्रांच्या ह्याच्यात हेच आपलं वैशिष्ट्य आहे शोच या. तर मला एक दोन तीन गोष्टीची माहिती द्या मी फॉर्म भरून घेतो तुमचा. तर तुम्हाला आवड कधीपासून लागली डान्सची? पहिल्यापासून डान्स करतो मी. आता म्हणजे कुठल्या शो बी मध्ये केलं नाही अजून कार्यक्रम नाही आहे. नाही शो मध्ये म्हणून तर लॉन्च करायचं ना. अजून एक जगाला माहित नसलेल्या लोकांनाच लॉन्च करून एकदम धडूम करायचंय म्हणून तुमचा नंबर घेतला आम्ही. तर पहिला डान्स तुम्ही लहानपणी कधी केला आठवतं का तुम्हाला? गॅदरिंग लहान असताना गॅदरिंग मध्ये करतो. कितवीला साधारणतः? लहान असताना पहिलीला. पहिली लहान होता तेव्हा काय? कुठला डान्स? शाळेत असताना केलं होतं. किलबिल किलबिल पक्षी बोलती असं गाणं कुठलं होतं? बर बर. आणि नंतर आता बॉलिवूड कुठलं करता? कोणाच्या लग्नात वगैरे केलं? गणपतीला गणेश मिरवणुकीत काय? मिरवणूक. कुठलं गाणं? असं काय नाही कुठलं पण. तरी फेवरेट गाणं कुठलं आहे? कुठलं पण गाणं. बर मग आता आपण मंगळवारी कुठलं गाणं घेऊया डान्सला? कुठे सांगलीमध्ये तुम्हाला ऍड्रेस सांगतो. तुमचा ड्रेस शिवून घेतो मापाचा काय प्रश्न नाही. आणि कारण ते दिसायचं ना उभा महाराष्ट्र बघणार ना तुम्हाला. हा त्यामुळं त्या पद्धतीनं ड्रेस कॉस्ट्युम वगैरे सगळं केलं जाईल आपल्याला. पण गाणं कुठलं निवडूया? एखादं नवीन तुम्हाला कुठलं वाटतं? तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं कुठलं? असं सर काय मला काय डान्स मधलं मी डान्सर नाही. पण आपण आता बॉर्न आर्टिस्ट आहे ना तुम्ही. कुठल्या गाण्यावर डान्स करता ना? मग तुम्ही काय गाण्याच्या सुपारे घेता का डान्सच्या बाहेर? नाही. वाढदिवसाला तुमच्या डान्स करून मिळेल असं काय? म्हणजे असं कुठलं पण गाणं लावतो डान्स करताय? भारी आहे की. मग म्हणजे काही आम्हाला हे असंच पाहिजे. असलेच कलाकार पाहिजे आम्हाला. नंबर कोण दिला सर? तुमच्या ऑफिसमध्ये क्लार्क आहेत बघा एक. त्यांचं काय नाव आहे बरं? म्हणजे असिस्टंट आहेत त्यांच्याकडे. ऑफिसमध्ये तुमच्या क्लार्क आहेत. क्लार्क त्यांनी दिला नंबर. ठीक आहे मग. आणि काय सगळं तुमचं नाव फायनल करतो मी. उद्या तुम्ही गाणं कुठलं घ्यावं येत्या का? दादा कोंडकेचं गाणं घेताय का? ढगाला लागली कळ पाणी थिम थिम कळ ते चांगलं आहे की? तुम्ही बस आम्ही चूज करतो गाणं. हा ठीक आहे मग मंगळवारी करूया शूटिंग. आता परवा ह्याच्या आधी कोणाच्या वाढदिवसावर डान्स केलाय? परवा नाही आता गणपती बसल्यावर केलाय. गणपती कितव्या दिवशी? पहिल्या दिवशी. नॉनस्टॉप किती वेळ नाचताय? असं काय नाही मित्रांसंगत. होय की पण मित्रांसंगत म्हणजे किती वेळ? जवळ झाडून किती पण वेळ काय? माझा इथे कामावर पण डान्स करत काम करताय काय? कामावर डान्स करत नाही तिकडे घराबशी. आणि मला तिकडे कोणता नंबर दिला काय? होय. मग काम करत नाही? कामावर काम करत नाही? काम करतो. मग काय करताय? डान्स करत नाही? नाही डान्स करत नाही. मग डान्स काम करताय काय? डान्स काम करत नाही. होय. बरं पत्ता लिहून घे. काय करू? ऍड्रेस इंग्लिश मध्ये मराठीत पत्ता म्हणतात लिहून घे. आता मोठ्यानं काय घसा फाडायची वेळ आली. 90.4 ग्रीन एफ एम. रॉंग नंबर शो साठी फोन केलाय. रॉंग नंबर लागला राव. केला का मी ग्रीन पोपट.
ओके सर सर थँक्यू आणि ऐकतो मी तुम्हाला नेहमी बऱ्याचदा थँक्यू ओके सर थँक्स थँक्स म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70 57 64 46 हो नंबर पुन्हा एकदा 70 57 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM